शिक्षण संस्थांच्या भ्रष्टाचारात शिक्षणाधिकारी सामील असल्याचं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केलंय. हा भ्रष्टाचार थांबवण्यासाठीच ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा निर्णय सरकार घेते असं वक्तव्य आळंदी येथील महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या 24व्या राज्य अधिवेशनात तावडेंनी केलं आहे. सर्वच शिक्षण संस्था भ्रष्टाचार करत नाहीत हे मान्य असलं तरी ज्या भ्रष्टाचार करतात त्या शिक्षण अधिकाऱ्याला सोबत घेतात का नाही असा प्रश्न तावडेंनी उपस्थितांना विचारला असता अनेकांनी माना डोलावून होकार दिला. म्हणजे तुम्ही भ्रष्टाचाराचे साक्षीदार आहात असं म्हणत प्रवेश प्रक्रियेत भ्रष्टाचार होतो हे कबूल करायला तावडेंनी भाग पाडलं. एखादी संस्था उभी करणं, ती संस्था उभी केल्यानंतर शासकीय नियमाप्रमाणे ती चालवणं, जुन्या काळामध्ये शैक्षणिक संस्थांना ज्या प्रकारच्या देणग्या मिळायच्या त्या आता खूपच थोड्या संस्थांना, मग रयत सारखी असेल, विवेकानंद असेल, अशा ठिकाणी मिळतात, पण त्यांनाही खूप मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतं. त्यामुळे संस्था चालवणं हे खूप सोपं आहे, सगळे संस्था चालक पैसे कमवायच्या मागे आहेत, ते सगळे भ्रष्टाचार करतायत असं माझं अजिबात मत नाही. पण कुठेतरी या सिस्टीमला पारदर्शक ऑनलाईन आणायची गरज आहे. म्हणजे संस्था चालक समजा एखादा गडबड करत असेल तर तो एकटा करू शकत नाही, तो आमच्या शिक्षण अधिकाऱ्याशी हात मिळवणी करूनच करतो. खरंय की नाही? जे जोरात हो म्हणले त्यांचे अनुभव जरा जास्त चांगले. म्हणजे त्यांनी बाकीच्या संस्थांचं करताना पाहिलंय आणि त्यामुळे ही सगळी सिस्टीम पारदर्शक करावी. ज्या संस्था चालक आपल्या खिशातना पैसे घालून अक्षरशः संस्था चालवतात, मुलांचं हित करतात, आणि तुमच्यासारखे संस्था चालक आहेत म्हणून आज राज्यातला बहुजन समाजातला विद्यार्थी शिकतोय. त्यामुळे यावरच तोडगा म्हणून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवत असल्याचं शिक्षण संस्था चालकांना पटवून देण्याचा प्रयत्न तावडेंनी केलाय. साऊंड बाईट विनोद तावडे, शिक्षण मंत्री.